महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती मूर्तिजापूरच्या वतीने प्राध्यापिका सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान 3 जानेवारीला आज दिनांक 30 डिसेंबर रविवारला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद विश्रामगृह येथे घेण्यात आली. यामध्ये मूर्तिजापूर मधील समस्त नागरिकांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रसिद्ध विचारतज्ञ समाज प्रबोधनकार क्रांती प्रेरक प्राध्यापिका सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान 3 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल मैदान येथे आयोजित केले आहे. तरी समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक प्रबोधन व्हावं, विशेषतः महिलांचं प्रबोधन व्हावं या उद्देशानं येत्या 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मूर्तिजापूर या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूलच्या ग्राउंडवर एक सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाकरिता प्रखर व्याख्यात्या विचारतज्ञ क्रांतिप्रेरक अशा प्राध्यापक सुषमाताई अंधारे ह्या त्या कार्यक्रमाला व्याख्याता म्हणून लाभलेल्या आहेत. मुळात या समाजामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्यासारखं एक दाम्पत्य जन्माला आलं. दुर्दैवानं तो समाज आज काही चुकीच्या विचारांमध्ये गुरफटलेला आहे. झोपेचं सोंग त्या समाजाने घेतलेलं आहे. मग या समाजाला झोपेतून जागं करण्यासाठी ओबीसी मध्ये, विशेषतः ओबीसी समाजामध्ये चुकीच्या रूढी परंपरा ह्या जास्त रुळलेल्या आहेत. आणि त्या ओबीसी मध्ये असलेला सगळ्यात मोठा समाज म्हणजे माळी समाज. तर या समाजाचं प्रबोधन व्हावं या उद्देशानं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि वारंवार अशा प्रकारचे कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू ठेवणार आहोत. एवढीच आजच्या या आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे.